पॅरलल ऑपरेशन ऑफ अल्टरनेटर यामध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे त्याचं इंट्रोडक्शन, व्हाय दिस सिस्टीम इज रिक्वायर्ड, पॅरलल ऑपरेशन ऑफ अल्टरनेटर्स, पॅरलल अल्टरनेटर अरेंजमेंट, प्रोसेस, कंडिशन्स, ॲप्लिकेशन्स, ॲडव्हान्टेजेस, समरी अँड रेफरन्सेस, एवढे मुद्दे आपल्याला या पॅरलल ऑपरेशनमध्ये काय करायचे आहेत पाहिजे आहेत. तर याचं इंट्रोडक्शन, इट इज नेसेसरी टू प्रोव्हाइड अँड युनिटेरिपेटेड कंटिन्युअस पॉवर सप्लाय इन केस ऑफ अॅन आयसोलेटेड प्लॅन्ट, अ कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ रिझर्व कॅपॅसिटी वूड बी रिक्वायर्ड टू इन्शुअर द कंटिन्युटी ऑफ द सप्लाय. आता ज्या ठिकाणी मोठाले जनरेटिंग पॉवर प्लॅन्ट असतात त्या ठिकाणी एकच मोठा अल्टरनेटर वापरण्याऐवजी छोटे छोटे दोन तीन असे अल्टरनेटर काय केलेले असतात, वापरलेले असतात, जेणेकरून आपल्याला माहिती आहे 24 तास दिवसातील जे 24 तास असतात त्या 24 तासामध्ये कंटिन्युअस लोड हा कॉन्स्टंट नसतो. दिवसा लोड कमी असतो, रात्रीच्या वेळेस 7 ते 10 या वेळेमध्ये लोड हा जास्त असतो, पुन्हा लोड हा काही प्रमाणामध्ये कमी होतो, पुन्हा दिवस सुरू झाल्यानंतर लोड काही प्रमाणामध्ये कमी होतो. मग अशा वेळेस एकच मोठा अल्टरनेटर सुरू ठेवण्याऐवजी जर जसा लोड वाढल तसे अल्टरनेटर काय करायचे, वाढवायचे, चालू करत जायचे, त्याला काय म्हटलं जातं, सिंक्रोनायझिंग किंवा पॅरलल ऑपरेशन असं म्हटलं जातं. यामुळं काय होणार आहे, एखादा अल्टरनेटर खराब झाला, संपूर्ण विद्युत पुरवठा त्या ठिकाणी आपल्याला बंद ठेवण्याची आवश्यकता आहे का, नाही. काही भाग बंद करता येतील, काही ब्रँचेस बंद करता येतील आणि जो इमर्जन्सी सप्लाय आहे तो आपल्याला दुसऱ्या अल्टरनेटरमार्फत काय करता येतो, कंटिन्युअस चालू ठेवता येतो. यामुळं काय होतं, त्या प्लँटची कार्यक्षमता वाढते, कमीत कमी डिस्टर्बन्स त्या ठिकाणी निर्माण होतो आणि जास्त कार्यक्षमतेने आपल्याला त्या ठिकाणी विजेचा वापर जो असतो तो जास्त कार्यक्षमतेने काय करता येतो, पुरविता येतो आणि विजेचा वापरसुद्धा त्या कार्यक्षमतेने आपल्याला करता येतो. तर थोडक्यात या पॅरलल ऑपरेशनची व्याख्या काय सांगता येईल आपल्याला, जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त अल्टरनेटर एकाच बसबारला पॅरललमध्ये जोडले जातात तेव्हा त्या जोडणीला पॅरलल ऑपरेशन किंवा सिंक्रोनायझिंग असं म्हटलं जातं. त्यानंतर मोर एवर सम युनिट्स आर रिक्वायर्ड आयदर टू बी लाईटली लोडेड ऑर फ्लोटिंग ऑन द लाईन्स इन ऑर्डर टू मीट द अनप्रेडिकेटेड सडन इन्क्रीज इन डिमांड. जेव्हा सप्लायची अचानक डिमांड मोठ्या प्रमाणामध्ये वाढते त्यावेळेस लगेचच आपल्याला पहिल्या अल्टरनेटरवरती जर लोड जास्त येत असेल तर दुसरा अल्टरनेटर त्याच्या पॅरललमध्ये काय करता येतो, चालू करता येतो. द पॅरलल ऑपरेशन ऑफ पॉवर स्टेशन इज इसेन्शियली अॅन एक्सटेन्शन ऑफ पॅरलल ऑपरेशन ऑफ अल्टरनेटर्स विथ द एक्सेप्शन ऑफ रेजिस्टन्स अँड रिॲक्टन्सेस ऑफ द इंटर कनेक्टर्स. तर या ठिकाणी पॅरलल ऑपरेशन करण्यापूर्वी त्या कशा पद्धतीने करायचं, कुठल्या पद्धती वापरल्या जातात पॅरलल ऑपरेशनसाठी, ते सुद्धा काय आहे, महत्त्वाचं आहे. पुढचा टॉपिक आहे आपला, व्हाय धीस सिस्टम रिक्वायर्ड, ही सिस्टम आवश्यक का आहे. युनिटेरिपेटेड कंटिन्युअस पॉवर सप्लाय म्हणजे अखंड असं कुठल्याही त्या ठिकाणी न थांबता कंटिन्युअस आपण काय करू शकतो, पॉवर सप्लाय त्या ठिकाणी करू शकतो. फॉर फुलफिल द लोड रिक्वायरमेंट, जसा लोड वाढेल तसे अल्टरनेटर सुरू करता येतात. प्रोव्हाइड इन्क्रीज द ओव्हरऑल इफिशियन्सी, आणि याच्यामुळं आपल्याला चांगल्या कार्यक्षमतेने त्या ठिकाणी विजेची निर्मिती करता येते,
फॉर रिड्यूस पर युनिट जनरेटिंग कॉस्ट, आणि यामुळं विद्युत निर्मितीसाठी येणारा जो खर्च असतो तो खर्चसुद्धा काय करता येतो, काही प्रमाणामध्ये आपल्याला कमी करता येतो. त्यानंतर पॅरलल ऑपरेशन ऑफ अल्टरनेटर्स, कशा पद्धतीने पॅरलल ऑपरेशन करायचे, तर द इजिस्ट वे म्हणजे सोप्पा, द इजिस्ट वे टू सेट अप अ पॅरलल सिस्टम इज टू यूज अल्टरनेटर दॅट आर एक्झॅक्टली लाईक ऑर ॲटलीस्ट हॅव द सेम आउटपुटिंग रेटिंग अँड अल्टरनेटर पीच. म्हणजे अशा अल्टरनेटर आपल्याला त्या ठिकाणी निवडावे लागतात का ज्या अल्टरनेटरची आउटपुट क्षमता ही कशी असायला पाहिजे, सारखी असायला पाहिजेत. जे अल्टरनेटर पॅरललमध्ये जोडायचे आहेत त्या अल्टरनेटरची फ्रिक्वेन्सी सारखी असायला पाहिजे, त्या अल्टरनेटरची आउटपुट पॉवर सारखी असायला पाहिजे, आणि त्या अल्टरनेटरमध्ये निर्माण होणारी जी पॉवर रेटिंग जी असते ती पॉवर रेटिंगसुद्धा कशी असायला पाहिजे, सारखी असायला पाहिजे. अनदर फ्लेक्झिबल पीच टू बॅकिंग अप युअर पॉवर रिक्वायरमेंट इज टू हॅव टू मोर अल्टरनेटर्स ऑर व्हेरिएबल आउटपुट इन आयदर स्केरिनो दिस कॅन बी कॅन्सल्ड इन पॅरलल विथ द पॅरलल प्लेसिंग स्विच गेअर्स टू अचीव मॅक्झिमम आउटपुट ड्युरिंग पीक रिक्वायरमेंट ऑर द डिझायर्ड मिनिमम आउटपुट ड्युरिंग अदर टाइम्स. म्हणजे ही रचना कशासाठी करायची असते पॅरलल ऑपरेशनची, मिनिमम पॉवरसुद्धा आपल्याला पुरवता यायला पाहिजे त्या ठिकाणावरून, आणि मॅक्झिमम पॉवरसुद्धा त्या ठिकाणावरून काय करता यायला पाहिजे, पुरविता यायला पाहिजे. तर या ठिकाणी पॅरलल अल्टरनेटर्स अरेंजमेंट, तर हे या फिगरमध्ये आपण पाहू शकतो. जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त अल्टरनेटर्स हे एकाच बसबारला पॅरललमध्ये कशा पद्धतीने जोडले जातात, तर या ठिकाणी सिंगल फेजचे अल्टरनेटर किंवा जनरेटर दाखवलेले आहेत, आणि हे कशा पद्धतीने पॅरलल जोडणी आपण करू शकतो. तर यामधील हे जे पॅरलल जोडणीच्या ज्या पद्धती आहेत, डार्क लॅम्प मेथड, ब्राईट लॅम्प मेथड, आणि त्यानंतर याच्या सिंक्रोनस मेथड, तीन मेथड या पॅरलल ऑपरेशनसाठी काय केलेल्या असतात, वापरलेल्या असतात. तर पहिली मेथड जी आहे डार्क लॅम्प मेथड, या पद्धतीमध्ये द फिगर बिलो शोज द सर्किट फॉर ब्राईट लॅम्प मेथड यूज्ड टू सिंक्रोनाइज द अल्टरनेटर्स. अस्युम दॅट द अल्टरनेटर इज कनेक्टेड टू द लोड सप्लाय रेटेड व्होल्टेज अँड फ्रिक्वेन्सी इट नाऊ द अल्टरनेटर टू इज टू बी कनेक्टेड इन पॅरलल विथ द अल्टरनेटर फर्स्ट. तर पहिला अल्टरनेटर हा काय केलेला असतो, चालू केलेला असतो, हा अगोदरच चालू असतो, आणि दुसरा अल्टरनेटर चालू करण्यापूर्वी हे जे डार्क लॅम्प मेथड जी आहे यामध्ये तीन लॅम्प दाखवलेले आहेत, यल वन, यल टू आणि यल थ्री. जोपर्यंत ही कंडिशन पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसऱ्या अल्टरनेटरचा जो सर्किट ब्रेकर असेल किंवा स्विच असेल तो कधीही ऑन करायचा नसतो. तर याच्यामध्ये दुसरी कंडिशन काय सांगितलेली आहे, थ्री लॅम्प्स ईच ऑफ विच इज रेटेड फॉर अल्टरनेटर टर्मिनल व्होल्टेज आर कनेक्टेड अक्रॉस द स्विचेस ऑफ द अल्टरनेटर टू. फ्रॉम द फिगर इट इज क्लिअर दॅट द मोमेंट व्हेन ऑल द कंडिशन्स ऑफ पॅरलल ऑपरेशन आर सॅटिस्फाईड द लॅम्प्स शूड बी मोर ऑर लेस डार्क. म्हणजे काय होईल, ज्यावेळेस दोन्ही अल्टरनेटरवरती दोन्ही अल्टरनेटर हे पॅरलल ऑपरेशनच्या कंडिशनला येतील त्यावेळेस हे तिन्ही लॅम्प जे असतात हे तिन्ही लॅम्प प्रखरतेने काय देतील, आपल्याला प्रकाश देतील. आणि मग असं समजायचं का त्यावेळेस त्या सेकंड अल्टरनेटरचा स्विच जो आहे तो आपण काय करायचा, ऑन करायचा, आणि मग
पहिल्या अल्टरनेटरवरती असणारा लोड काही लोड काय होतो ॲटोमॅटिक दुसऱ्या अल्टरनेटरवरती शिफ्ट होतो आणि दोन्ही अल्टरनेटरवरती सारख्या प्रमाणामध्ये लोड त्या ठिकाणी डिवाइड होऊन दोन्ही अल्टरनेटरकडून त्या ठिकाणी पुरवठा हा काय केला जातो त्या ठिकाणी सप्लायला दिला जातो. नंतर सेकंड जी मेथड आहे ब्राईट लॅम्प मेथड. तर या ब्राईट लॅम्प मेथडमध्ये द कनेक्शन फॉर धिस मेथड आर शोन इन फिगर अँड इज यूजफुल इन फाइंडिंग वेदर द अल्टरनेटर फ्रिक्वेन्सी इज लोअर ऑर हायर दॅन द बसबार फ्रिक्वेन्सी. म्हणजे पहिल्या अल्टरनेटरची असणारी फ्रिक्वेन्सी आणि आपण नवीन जोडला जाणारा अल्टरनेटर या दोन्ही अल्टरनेटरची फ्रिक्वेन्सी काय बरोबर आहे का नाही ते चेक करण्यासाठी ही पद्धत काय केली जाते वापरली जाते. हेअर द लॅम्प एल टू इज कनेक्टेड अक्रॉस द पोल इन द मिडल लाईन ऑफ सिंक्रोनाइजिंग स्विच ॲज सिमिलर टू द डार्क लॅम्प मेथड व्हेअर द लॅम्प एल वन अँड एल थ्री आर कनेक्टेड इन ट्रान्सपोस्ड मॅनर. द व्होल्टेज कंडिशन चेकिंग इज सिमिलर टू द प्रिवियस मेथड अँड आफ्टर इट द लॅम्प्स ग्लो ब्राईट अँड डार्क वन आफ्टर अनादर द लोअर ऑर हायर व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटर फ्रिक्वेन्सी इन कंपॅरिझन विथ बसबार फ्रिक्वेन्सी इज डिटरमाइंड बाय द सिक्वेन्स विच इज द लॅम्प्स बिकम डार्क अँड ब्राईट. तर अशा पद्धतीने या ब्राईट लॅम्प मेथडमध्ये ज्याप्रमाणे लॅम्प जोडलेले आहेत त्याच्या कंडिशनवरून हा सेकंड अल्टरनेटर काय केला जातो पॅरलमध्ये जोडला जातो. आणि तिसरी जी पद्धत आहे सिंक्रोनोस्कोप मेथड. आता सर्वात जास्त प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुठली पद्धत वापरली जाते सिंक्रोनोस्कोप मेथड. म्हणजे यामध्ये सिंक्रोनोस्कोप नावाचं एक इक्विपमेंट किंवा उपकरण किंवा मीटर या ठिकाणी काय केलेलं असतं वापरलेलं असतं. इट इज सिमिलर टू द टू ब्राईट अँड वन डार्क लॅम्प मेथड अँड इंडिकेट्स वेदर द अल्टरनेटर फ्रिक्वेन्सी इज हायर ऑर लोअर दॅन द बसबार फ्रिक्वेन्सी. अ सिंक्रोनोस्कोप इज यूज्ड फॉर बेटर ॲक्युरेसी ऑफ सिंक्रोनायझेशन अँड इट कन्सिस्ट ऑफ टू पेअर्स ऑफ टर्मिनल्स. वन पेअर ऑफ टर्मिनल्स मार्क्ड ॲज एक्झिटिंग हॅज टू बी कनेक्टेड अक्रॉस द बस टर्मिनल ऑर टू द एक्झिस्टिंग अल्टरनेटर अँड अदर पेअर ऑफ द टर्मिनल मार्क्ड ॲज इनकमिंग हॅज टू बी कनेक्टेड अक्रॉस द टर्मिनल ऑफ इनकमिंग अल्टरनेटर. तर यामध्ये तुम्ही डायग्रॅममध्ये जर पाहिलं तर व्होल्ट मीटर आणि सिंक्रोनो स्कोप जो आहे याला व्होल्ट मीटरला डायरेक्ट अल्टरनेटरमधून येणारा सप्लाय दिलेला आहे आणि जे सिंक्रोनोस्कोप मीटर जे आहे त्याला अल्टरनेटरच्या दोन फेजचा सप्लाय त्याचबरोबर बसबारमधून येणाऱ्या दोन फेजचा सप्लाय दिलेला आहे. आणि यामध्ये काय होतं द सिंक्रोनोस्कोप हॅज अ सर्क्युलर डायल ऑर ओव्हर विच अ पॉइंटर इज हिंज्ड दॅट इज कॅपेबल फॉर रोटेटिंग इन क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. त्याचा इंडिके पॉइंटर जो असतो क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज जेव्हा फिरायला सुरुवात होईल तेव्हा समजायचं का दुसरा अल्टरनेटर हा पॅरलल ऑपरेशन करण्यासाठी काय झालेला आहे तयार झालेला आहे. आणि त्यावेळेस हा जो सिंक्रोनाइझिंगचा स्विच जो असतो किंवा जो सर्किट ब्रेकर वापरलेला असेल सेकंड अल्टरनेटरला तो काय करायचा लगेचच ऑन करून द्यायचा. तर ह्या तीन पद्धतीने काय केलं जातं हे अल्टरनेटरचं सिंक्रोनाइझिंग किंवा पॅरलल ऑपरेशन केलं जातं. तर याची प्रोसेस कशी आहे प्रोसेस. इन द ऑपरेशन देअर आर टू अल्टरनेटर कनेक्टेड इन पॅरलल बसबार टू विच अ नंबर ऑफ अल्टरनेटर आर कनेक्टेड द प्रोसेस ऑफ
connecting an alternator in parallel with another alternator or with common busbar is called synchronizing. तर कॉमन बसबार जो असतो त्याला सिंक्रोनाइजिंग बसबार असं म्हटलं जातं. द सिस्टम इज इस्टॅब्लिश ऑन द बेस ऑफ रिक्वायरमेंट ऑफ लोड. लोडच्या प्रमाणामध्ये ही सिस्टम काय केलेली असते, वापरलेली असते. इन द प्रोसेस ऑफ एसी जनरेटर मेकॅनिकल इनपुट इज प्रोव्हाइडेड टू रोटेट द अल्टरनेटर. दोन्ही अल्टरनेटरला मेकॅनिकल एनर्जी आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे. कंडिशन्स, पॅरलल ऑपरेशनच्या कंडिशन्स काय काय असतात. फॉर मेक सिस्टम इफिशियंट अँड फ्री फ्रॉम डेंजरस प्रॉब्लेम देन सम कंडिशन्स आर रिक्वायर्ड. दोन्ही अल्टरनेटर पॅरललमध्ये जोडण्यासाठी कंडिशन्स ज्या आहेत. The terminal voltage of incoming alternator must be equal to the another alternator, the busbar. म्हणजे दोन्ही अल्टरनेटरचं टर्मिनल व्होल्टेज सारखं असणं आवश्यक आहे. दोन्ही अल्टरनेटरची फ्रिक्वेन्सी सारखी असणं आवश्यक आहे. त्यानंतर बोथ अल्टरनेटर व्होल्टेज आर सेम ऑर द बसबार व्होल्टेज रिलेटिव्ह टू द लोड. दोन्ही अल्टरनेटरचं आउटपुटचं व्होल्टेज कसं असायला पाहिजे, सारखा असायला पाहिजे. No circulating current V oblique W, the winding and the busbar and the incoming alternator. Phase sequence must be same. दोन्ही अल्टरनेटरची फेज सिक्वेन्स कशी असायला पाहिजे, सारखी असायला पाहिजे. एवढ्या कंडिशन जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत दोन्ही अल्टरनेटरचं सिंक्रोनाइजिंग किंवा पॅरलल ऑपरेशन आपल्याला करता येत नाही. तर याचा ॲप्लिकेशन्स, या पॅरलल ऑपरेशनचे ॲप्लिकेशन्स, उपयोग काय काय आहेत. तर पॉवर प्लँट्स, मोठाले जे पॉवर प्लँट्स असतात, जनरेटिंग स्टेशन असतात, त्या ठिकाणी एकच अल्टरनेटर चालू ठेवण्याऐवजी कंटिन्यूअस 24 तास, त्याऐवजी कमी लोड असताना एक अल्टरनेटर, जास्त लोड असताना दोन अल्टरनेटर, अजूक लोड वाढला तिसरा अल्टरनेटर काय करता येतो, आपल्याला सुरू करता येतो. त्यानंतर इंडस्ट्रीज अँड लोड शेअरिंग, म्हणजे मोठ्याल्या ज्या इंडस्ट्री वगैरे ज्या असतात तिथंही ही पद्धत वापरली जाते, किंवा लोड विभागण्यासाठी ही पद्धत काय केली जाते, वापरली जाते. आणि अशा अनेक ठिकाणी ऑदर अनेक ठिकाणी या पद्धती काय केलेल्या असतात, वापरलेल्या असतात. तर याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत पॅरलल ऑपरेशनचे. लोड शेअरिंग, लोड विभागला जातो, इफिशियन्सी, कार्यक्षमता वाढवली जाते प्लँटची, रेड्युसेस लॉसेस, लॉसेस कमी करता येतात, चिपर खर्च, कमी खर्चामध्ये आपण दोन अल्टरनेटर काय करू शकतो, पॅरलल ऑपरेशन करू शकतो. कंटिन्युअस कंटिन्युटी ऑफ सप्लाय, अखंडपणे सप्लाय काय करता येतो, लोडला पुरविता येतो. आणि सेव ऑफ फ्युल, इंधनाची सुद्धा या ठिकाणी काय करता येते, आपल्याला बचत करता येते. आणि ऑदर मेनी ॲडव्हान्टेजेस, असे अनेक ॲडव्हान्टेजेस, फायदे या पद्धतीमध्ये आहेत. आणि या पॅरलल ऑपरेशनची थोडक्यात समरी काय आहे, तर इन द पॅरलल ऑपरेशन ऑफ अल्टरनेटर्स वी हॅव लर्न अबाउट द होल सिस्टम and know the main advantages by this and how we do in our electricity system. Here we also studied about the process of parallel operation and the applications of this type of system. म्हणजे आपण याच्यामध्ये तीन प्रकारे त्या अल्टरनेटरचं पॅरलल ऑपरेशन करू शकतो. डार्क लॅम्प मेथड आहे, ब्राईट लॅम्प मेथड आहे, आणि सिंक्रोनोस्कोप मेथड आहे. ह्या तीन पद्धती वापरून आपण दोन किंवा दोनपेक्षा जास्त अल्टरनेटर हे काय करू शकतो, पॅरललमध्ये जोडू शकतो. बिहाइंड ऑफ एव्हरीथिंग देअर आर वन टर्म दॅट इज व्हाय, अँड हिअर वी नो अबाउट धीस अँड हाऊ वी युटिलाइज इन इट इन आवर सिस्टम अँड व्हॉट आर द मेन work for complete the task of electricity. तर या
इलेक्ट्रिकल नेटवर्किंगमध्ये म्हणजे विजेची निर्मिती झाल्यापासून तर त्या प्रत्यक्ष विजेचा वापर होईपर्यंत याच्यामध्ये हे जे नेटवर्किंग जे असतं त्याच्यामध्ये सुरुवातीचा जे विजेची निर्मिती जी असते ती विजेची निर्मितीमध्ये ही पद्धत सिंक्रोनाइजिंग पद्धत अतिशय महत्त्वाची आहे आणि अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे याच्यामध्ये सिंक्रोनाइजिंग ऑफ अल्टरनेटर किंवा याला पॅरलल ऑपरेशनच्या वेगवेगळ्या पद्धती या टॉपिकमध्ये पाहिलेल्या आहेत. अशा रीतीने हा टॉपिक या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. धन्यवाद. थँक्यू.